नाशिक महानगरात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार वाढल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्याभरात अनेक उपनगरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने लोकांची भीतीने गाळण उडत असून सायंकाळनंतर तर एकट्याने फिरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी या बिबट्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी नियोजनबद्ध धोरण निश्चित करावे आणि त्यांच्या अधिवासासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन भाजपाचे मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघ प्रमुख अनिल भालेराव यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नागपूरला प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दिले आहे. वन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार नाशिक महानगराच्या 20 ते 25 किलोमीटर परिघाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तर सातपूर गंगापूर रोड परिसरात 50 ते 60 बिबट्यांचा अधिवास आहे. देवळाली कॅम्प, विहितगाव, गिरणारे, जलालपूर, चांदशी या नाशिक तालुक्याच्या परिसरात सुमारे 100 च्या वर बिबटे अधिवास करून आहेत आणि ते अचानक मानवी वस्त्यांमध्ये घुसून लहान मुले तसेच प्राण्यांवर हल्ले करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात काही जण प्राणास मुकले तर मोठ्या प्रमाणात पशुधनाचीही हानी झाली आहे. राज्य शासनाने विशेषतः नाशिक महानगरातील बिबट्यांच्या बंदोबस्तासंदर्भात एक विशेष धोरण हाती घ्यावं आणि वन खात्याची एखादी विशिष्ट जागा त्यांच्या अधिवासासाठी अधिग्रहित करावी. त्या ठिकाणी त्यांना सर्व सुखसुविधा त्यांना खाण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्यास त्या परिघाबाहेर बिबटे येणार नाहीत, त्यांचा उपद्रवही थांबेल आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरणार नाही व त्यांना मोठा दिलासाही मिळेल. तसेच वन खात्याच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बिबट्यांच्या उपाययोजनेबाबतचे साहित्यही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही भालेराव यांनी निवेदनात पुढे नमूद केले आहे. दरम्यान या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन खात्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.